ही गोष्ट आहे नांदुऱ्याच्या तिरुपती देवस्थानाची, जेथील हनुमानजीची मूर्ती ही भारतात एक नंबरची मूर्ती आहे. चला मग या देवस्थानाबद्दल सर्व माहिती पाहूया. नांदुरा नगरी फैसले हनुमंतराय विश्व अद्वितीय महाबली महाकाय. नमस्कार मित्रांनो, आपल्या बुलढाणा पर्यटन या सिरीजमधला हा एक आणखीन महत्त्वाचा व्हिडिओ. हा व्हिडिओ शूट करण्यासाठी मित्रांनो आपण आलेलो आहे नांदुरा या ठिकाणी. नांदुरा यासाठी प्रसिद्ध आहे कारण की या ठिकाणी माझ्या पाठीमागे दिसणारी 105 फुटाची हनुमानजीची मूर्ती, या मूर्तीची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा करण्यात आलेली आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील हे एक अतिशय महत्त्वाचं देवस्थान आहे आणि आपल्या बुलढाणा जिल्ह्यात असल्यामुळं आपला बुलढाणा पर्यटन या सिरीजमधला हा एक अजून एक महत्त्वाचा व्हिडिओ. या देवस्थानाची संपूर्ण माहिती मी घेतलेली आहे. या देवस्थानाचे जे सुपरवायझर आहेत त्यांनी आपल्याला या देवस्थानाबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. या मंदिराचा संपूर्ण शूटसुद्धा आपण केलेला आहे. या मूर्तीच्या निर्माण कार्यात 375 ट्रक सिमेंट, 800 क्विंटल लोखंड लागलेले आहे. मूर्ती निर्माण कार्यासाठी पालक म्हणून लागणारे लाकूड, बांबू व बल्ल्या यांचा 5 ट्रक माल उपयोगात आलेला आहे. मूर्तीच्या विशाल स्वरूपाचा अंदाज बांधणे कठीण आहे म्हणून मूर्तीसाठी लागलेल्या सामग्रीहून या मूर्तीची भव्यता लक्षात येते. मूर्ती मजबूत बनवण्याच्या दृष्टीने मूर्तीच्या एकेका पायामध्ये 25 mm 160 आसाऱ्या बसवलेल्या आहेत. ही मूर्ती प्रति घंटा 350 km/h वेगाचे वादळ आणि 4.5 रिक्टर स्केलच्या भूकंपामध्ये सुद्धा सुरक्षित राहील अशा स्वरूपाची ही मजबूत मूर्ती बनवण्यात आलेली आहे. ही अशी भव्य दिव्य प्रचंड कोलोसल गिगॅन्टिक मूर्ती या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे. मंदिराच्या सुरुवातीलाच असलेलं श्रीरामांचं हे मंदिर. प्रकारे मी तुम्हाला इंट्रोमध्ये सांगितलं की ही मूर्ती ही महाराष्ट्रातली एक नंबरची मूर्ती आहे. मी ज्या प्रकारे तुम्हाला सांगितलं ते प्रमाणित करण्यासाठी या देवस्थानचे जे कर्मचारी आहेत कळसकर भाऊसाहेब यांनी आपल्याला लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांनी या देवस्थानला दिलेलं जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट दाखवलेलं आहे. या सर्टिफिकेटवर 7 नोव्हेंबर 2001 रोजी ही नोंद करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील 105 फूट उंच असलेलं, यामध्ये 25 फूट असलेला पाया इन्क्लूड नाही आहे. 25 फुटाचा पाया आणि वर 105 फुटाची उंची अशी टोटल नोंद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मित्रांनो, या मूर्तीचा पाया आहे 25 फूट आणि पायापासून मूर्ती 105 फूट अशी उंच आहे. या संबंधीची ही नोंद या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून जे सर्टिफिकेट भेटलेलं आहे ते हे सर्टिफिकेट आहे. या सर्टिफिकेटची एक इमेजही मी तुम्हाला या आपल्या व्हिडिओमध्ये दाखवून. या मूर्तीच्या निर्माण कार्यास प्रारंभ 1999 झाला आणि मूर्तीचे बांधकाम हे 15 महिन्याच्या अवधीत म्हणजेच ऑक्टोबर 2001 पर्यंतच्या 210 कार्यदिवसात मूर्ती पूर्णपणे निर्माण झाली. मूर्तीची छाती 72 फूट तर पायाचा तळ हा 32 फूट, कंबर 54 फूट तर गदाची लांबी ही 34 फूट आहे. या संस्थानाची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत कैलास वासुदेव हरमकर हे या संस्थानाचे असिस्टंट सुपरवायझर आहेत. ते आपल्याला या संस्थानाबद्दल संपूर्ण माहिती देतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा परिचय द्यावा आणि या संस्थानाबद्दल आपल्याला माहितीही द्यावा. वासुदेव हरमकर माझं नाव. मी तिरुपती बालाजी संस्थानमध्ये 2002 पासून आहे. तिरुपती हां नांदुराची आहे. 105 फूट हनुमान मूर्ती नांदुरा याची निर्मिती 2001 यांचे अध्यक्ष श्री USR मोहनराव यांनी ही मूर्ती आणि मंदिर तयार केलेलं आहे. या मूर्तीचं विशेषता अशी आहे की हनुमान जयंतीला एका ट्रकमध्ये 5 क्विंटलचा फुलांची माळा येते. ती या 2 ताराला बांधली की तार रिमोट दाबलं की तारांनी वर जाते आणि याचा पहिया 30 फूट जमिनीच्या अंदर आहे. मूर्तीचा पहिया 30 फूट अंदर आहे जमिनीच्या. एका पायामध्ये 32 mm 160 रॉड आहे. म्हणजे काय अक्षरशः भूकंप बी झाला तर मूर्ती हलणार नाही. जागी मूर्ती थोडी मजबूत आहे. मजबूत आहे पूर्ण. याची 2001 तयार झालेली आहे मूर्ती. 2001 झालेली आहे आणि या लेवल पासून 30 फूट जमिनीच्या अंदर आहे आणि एका पायामध्ये 32 mm 160 रॉड आहे. 160 रॉड एका पायामध्ये. हां दोन पायामध्ये असे. हां याचा रिमोट दाबला की जलाभिषेक होतो. एक रिमोटद्वारा जलाभिषेक होतो.
एवढी मोठी मूर्ती आहे, जर हार घालायचा झाला यासाठी ट्रेनच लागत असेल. आम्ही आणि दर गुरुवारी आणि दर शनिवारी आम्ही 400 ते 500 लोक अन्नदानासाठी इथं येतात, अन्नदान करतो आम्ही आपल्या संस्थानमध्ये. पहिला नंबर आपलाच आहे, लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव आहे हनुमानजीचं आपल्या, म्हणजे लिमका बुक ऑफ गिनीज रेकॉर्डमध्ये आपल्या मूर्तीचं नाव आतापर्यंत नाव होतं, नाव सर्वात उंच असलेली मूर्ती, सर्वात मोठी असलेली मूर्ती. आणि खाली नेत्रालय आहे, त्याच्याबद्दल माहिती सांगा. त्याच्या आता गोरगरिबासाठी सरांनी असं केलं की बाबा जसं चला गोरगरिबासाठी खूप डॉक्टर लुटून राहिले, त्यासाठी गोरगरिबासाठी 1100 रुपयापासून तर 25,000 ऑपरेशन म्हणजे 1100 लेट टाकली तर बाहेर कळीच्याचा खर्च तुम्हाला 8 ते 9 हजार रुपये आहे, ते इथं 1100 रुपयाचाच होते. म्हणजे डोळ्याची जी लेन्स आहे, हां 1100 रुपयामध्ये इथं आपल्या इथं शिबिरामध्ये 1100 रुपये, हां जे बाहेर 8 ते 10 हजार रुपये खर्च येते, गोरगरिबासाठी 1100 रुपयापासून तर 25,000 लेस केलेली आहे. जे 25,000 लेस आहे ते तुम्हाला बाहेर गाडी 80,000 रुपये खर्च येते, 25,000 होते. म्हणजे ज्या लेन्सला बाहेर 80,000 रुपये द्यावे लागतात ते 25,000 आपल्या इथं होते, त्याचं ऑपरेशन केलं जातं, कितीपासून मिळते. म्हणजे हा नेत्रालय सुद्धा सेवार्थ नेत्रालय आपल्या नांदुरा संस्थानामध्ये असं आहे, असं मोहन US मोहन सरांनी असं करूनच करून ठेवलेलं आहे गरीब लोकांसाठी. आणि आपल्या ह्या मंदिराबद्दल माहिती देजा, आपल्या मारुती आपल्या बालाजी मंदिराबद्दल. बालाजी मंदिर आपलं पहिले जुनं बी खाली होतं, नंतर भक्कम पैसा जमा झाल्यामुळे सरांना वाटलं आता चांगलं एखादं मंदिर बांधा, आपण काही करून दाखवा म्हणून तिरुपती बालाजी संस्थान मंदिर बांधलं. आणि काळ्यापाशींच्या ज्या मूर्त्या पूर्ण आंध्रामधून बोलावलेल्या आहेत आपल्या इथून, नाही मूर्त्या आंध्रामधून आणलेल्या आहेत. आणि हा अल्लापल्ली जंगलातून गरुड खांब आणलेला आहे, हा सुरुवातला गरुड खांब आणलेला अल्लापल्ली जंगलातून आणलेला आहे वीरप्पन जयच्यातून, त्यात तो 60 फूट आहे, 60 फुटाचा 150 वर्षापूर्वी लाकूड आहे, त्याच्यामध्ये 150 वर्षापूर्वीपासून लाकूड आहे. आणि आपल्या देवस्थानामध्ये सगळ्यात मोठा केला जाणारा समारंभ कोणता किंवा उत्सव कोणता? ब्रह्मोत्सव आणि हनुमान जयंती हे दोन आमच्या इथं मोठा कार्यक्रम होतात, हे दोन्ही प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध आहे नांदुराची हनुमान जयंती, तसं तर आपल्या पूर्ण पंचकृषीमध्ये तसं प्रसिद्ध आहे. हां तसं आम्ही ब्रह्मोत्सव हा 8 दिवस चालते पूर्ण कार्यक्रम. आणि याच्या व्यतिरिक्त आणखीन काही विशेष आहे का? विशेष म्हणजे आम्ही अनेक कार्यक्रम घेतो, दहीहंडी कार्यक्रम म्हणजे असे आमचे कार्यक्रम चालू आहेत, रामनवमी कार्यक्रम आणि गणपती उत्सव. गणपतीला या ठिकाणी सर्व म्हणजे पूर्ण लाइटिंग वगैरे लावले जाते, तिथं मूर्ती बसवल्या जाते गणपती मंदिरात. आपल्या या मूर्तीची साफसफाई कशी केली जाते? या मूर्ती साफसफाई रिमोट दाबलं की पूर्ण डोक्ष्यामधून शावर येतात पाणी येते, म्हणजे मूर्तीच्या वर तिथं शावर आहे, तिथं बटन दाबलं की पाणी येते, पाणी येते आणि मूर्ती क्लीन केली जाते. क्लीन केली जाते, आपण त्याला कोणी जलाभिषेक 150 ची पावती फाडली की ते आता आम्हाला करायचं आहे, मग ते टाकतात आणि जलाभिषेक करणार. म्हणजे जर एखाद्याला इथं येऊन जलाभिषेक करायचा आहे हा आपल्या त्यांनी ह्या मूर्तीला, हा त्यांनी 150 ची पावती फाडा, आम्ही त्याच्यात रिमोट देतो, त्याने रिमोटचं बटन दाबा, पूर्ण महाराज मंत्र म्हणतात पूर्ण शावर येतात डोक्ष्यामध्ये, मूर्तीच्या तिथून शावर बसलेले आहेत, हा तिथून जलाभिषेक होऊन जातो मूर्ती, जलाभिषेक होतो. ही चांगली सिस्टम करण्यात आलेली आहे, कारण की एवढी उंच मूर्ती असून त्याच्यावर समजा शावर बसून जलाभिषेक केला जातो, जलाभिषेक केला हे माहिती नव्हतं, हे माहिती नव्हतं. आणि हनुमान जयंतीला या दोन तारांनी रिमोटद्वारा ते हार जातो, ह्या ज्या तार लावलेल्या आहेत हा ह्या तार हार घालण्यासाठी, हार घालण्यासाठी पेशा हा, कारण की एवढी मोठी मूर्ती आहे, समजा 105 फूट आहे ना, 105 फूट. या हनुमानजीच्या मूर्तीच्या कपाळावर दोन्ही भुयाच्या मध्ये वाराणसी काशी येथे बनवलेला सुवर्णलेपनवाला चांदीचा तिलक आहे, त्याचं वजन हे 2700 ग्रॅम आहे. मूर्ती RCC मध्ये बनवून त्यावर व्हाईट सिमेंट व मार्बल चिप्स यांचे प्लास्टर केले गेलेले आहे. येथील नेत्र रुग्णालयामध्ये आतापर्यंत 18 लोकांचे नेत्रदान करून आजपर्यंत 36 लोकांना नवीन दृष्टी देऊन हे जग पाहण्याची संधी दिली. हे गाव खामगावपासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर येते, शेगावपासून 40 किलोमीटर अंतरावर येणारं हे गाव आहे. या ठिकाणी येण्यासाठी तुम्ही भुसावळ ह्या जवळच्या रेल्वे जंक्शनपासून सुद्धा तुम्ही या ठिकाणी. मग ह्या बालाजी मंदिराचे काही मोठे उत्सव केले जातात का आपल्याला? बालाजी म्हणजे ब्रह्मोत्सव आहे ना मोठा, ब्रह्मोत्सव तो बालाजी मंदिर ऑफिशियल आहे. अच्छा, आणि त्या ठिकाणी पालख्या दिसल्या काही, ती मिरवणूक निघते का ते शहरातून? तुम्ही जर या परिसराच्या आजूबाजूला राहत असाल आणि हा आपला व्हिडिओ पाहत असाल तर तशी कमेंट आपल्या व्हिडिओखाली करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, ही बुलढाणा पर्यटन सिरीज तुम्हाला कशी वाटते याबद्दल सुद्धा तुमची प्रतिक्रिया द्या. या बुलढाणा सिरीजमध्ये आपण आतापर्यंत आंबेटाकळी, अटाळी आणि इतरही देवस्थानं कवर केलेली आहेत आणि या सिरीज अंतर्गतलाच आपला हा एक महत्त्वाचा व्हिडिओ.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. आणि हां, आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करा. आणि तुम्ही आजूबाजूला जर कुठे राहत असाल, म्हणजे बुलढाणा, अकोला, शेगाव, खामगाव, आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर तशी कमेंट व्हिडिओच्या खाली तुम्ही करा. आणि बस मित्रांनो, या संस्थानाचे असिस्टंट सुपरवायझर असलेले कैलास हरमकार यांना आपल्याला या संस्थानाची संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्हाला या संस्थानामध्ये होत असलेल्या संपूर्ण उत्सवाबद्दल आणि महोत्सवाबद्दल सर्व माहिती या ठिकाणी त्यांनी आपल्याला या दिलेली आहे. बुलढाणा पर्यटन आपल्या या सिरीजमधला हा एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता मित्रांनो.